राम राम शेतकरी मित्रांनो खास करून देशभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे या व्हिडिओमध्ये आणि या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे भरपूर शेतकरी बांधवांनी आज सकाळी कमेंट केल्या की के सर कापूस विकावा की ठेवावा कापूस भाव अजून कितीपर्यंत वाढेल कापूस भाववाढीसाठी काय सध्या हालचाली आहे यावरती आम्हाला थेट उत्तर द्या तर या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वच कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आपला कापूस नेमका कधी विकावा कधी कापसाला सर्वात जास्त भाव राहील सद्यस्थितीला ताजं वातावरण काय कापसाचे वायदे बाजारसहित आंतरराष्ट्रीय मार्केट त्याचबरोबर सध्याची कापूस विक्री सर्वच गोष्टीचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊया तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयक का सुखी व सर्व कृपया यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि प्रत्येकाने एकदा लाईक नक्की करून घ्या मित्रांनो बातमी पूर्ण बघा तरच तुम्हाला अंदाजा कळेल कापूस दरात सुधारणा कायम शेतकऱ्यांसाठी मोठा दिला असा आहे की कापूस भावात आता सुधारणा कायम राहणारे मित्रांनो पूर्ण बातमी समजून घ्या कोणी स्किप न करता पूर्ण बघा आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी कापूस वायदे आणि प्रत्यक्ष खरेदीत कापसाचे भाव वाढले होते गुरुवारी आणि शुक्रवारी सायंकाळपर्यंत इंटर कॉन्टिनेंटल एक्सचेंजवर कापसाचे वायदे तब्बल पाच टक्क्याने वाढले होते तर प्रत्यक्ष खरेदीतील भाव सुधारला होता देशातील बाजारातही कापसाचे भाव मागील दोन दिवसामध्ये क्विंटल मागे पुन्हा शंभर ते दोनशे रुपयांनी वाढले त्यामुळे देशातील कापसाचा सरासरी सात हजार पाचशे ते सात हजार आठशे रुपयाच्या दरम्यान भाव पोहोच मार्च मध्ये कापूस भावात काहीसे चढ उतार होणारच आहे देशातील बाजारात कापसाची आवक दिवसेंदिवस कमी होत आहे शुक्रवारी ऐंशी हजार तर दुसरीकडे कापसाला उठाव चांगला आहे काही बाजारात कमाल भाव ते रुपयाच्या दरम्यान आहे पण सरासरी भाव पातळी आजही पंच्याहत्तर ते सात हजार आठशे रुपयाच्या दरम्यान होती आंतरराष्ट्रीय बाजारात वायदे आणि प्रत्यक्ष खरेदीतील भाव कमी जास्त होत असले तरी भाव जास्त कमी होण्याची शक्यता नाही किंवा बाजार पडण्याची शक्यता तर बिलकुल नाही त्यातच आपला कापूस आजही जगात स्वस्त आहे आणि त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा आहे की कापसाला चांगली मागणी आहे त्यामुळे कापूस भाव सुधारले आहेत शुक्रवारी वायदे बाजार आणि बहुतांश बाजाराचा आठवड्याचा शेवटचा दिवस असतो त्यामुळे बाजारात मोठे चढउतार होतात पण आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस वायद्यामध्ये गुरुवारी तारीख सात चांगली तेजी आली होती गुरुवारी रात्रीच्या सत्रात इंटर एक्सचेंज अर्थात अमेरिकेचे वायदे बाजारात कापूस चांगलाच वाढला होता एका दिवसात कापूस भावात चार टक्क्यांची तेजी आली होती कापूस बाजार पंच्याण्णव पॉईंट एकवीस सेंटर व सेंटवरून रात्री नव्याण्णव पॉईंट अठ्ठावीस सेंटवर पोहोचला होता त्यात शुक्रवारी सायंकाळपर्यंत एक टक्केची वाढ झाली होती बाजार एकशे एक, एक पॉईंट पस्तीस सेंटवरती वाढलेला आहे प्रत्यक्ष खरेदीचा भाव प्रत्यक्ष खरेदीचा भाव म्हणजेच क्वाटलुक ए इंडेक्स आंतरराष्ट्रीय बाजारात एकशे एक, एक पॉईंट पंच्याण्णव सेंट प्रति पाऊंडर होता रुपयाचा हा भाव अठरा रुपये होतो पण हा भाव सात मार्चचा आहे आजचा भाव आपल्याला उद्या मिळेल तर देशाचा शुक्रवार खंडीचा प्रत्यक्ष खरेदीचा भाव बासष्ट हजार रुपये ज्या दरम्यान होता म्हणजे सतरा हजार चारशे रुपये याचाच अर्थ असा की कमी आंतरराष्ट्रीय बाजाराच्या तुलनेत देशातील प्रत्यक्ष रुईचा खरेदीचा भाव बाराशे रुपयांनी कमी होता कॉटलुक्स इंडेक्स आज वाढलेला असू शकतो त्यामुळे आजचा आंतरराष्ट्रीय बाजारातील प्रत्यक्ष खरेदीचा भाव जास्त असेल वायदे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील प्रत्यक्ष खरेदीचा भाव समोरही टिकला तर याचे सकारात्मक परिणाम शेतकऱ्यांना मिळेल विक्रीचे नियोजन कसे करावे ज्या शेतकऱ्यांना मार्च महिन्यात कापूस विकायचा आहे त्यांनी सात हजार सातशे ते आठ हजार किंवा यापेक्षा जास्त भाव मिळत असेल तर विक्रीचा निर्णय घेतल्यास फायदेशीर ठरू शकते कारण मार्च महिन्यात कापूस भाव चढ उतरण्याचा अंदाज आहे पण बाजारात मोठी नरमाई अपेक्षित नाही एप्रिलमध्ये भाव पुन्हा आठ हजाराची पातळी ओलांडू शकतात यामुळे शक्य असल्यास शेतकऱ्यांनी तीन चार टप्प्यात कापूस विक्री केल्यास फायदा ठरू शकतो आणि सोमवारच्या निर्णय महत्वाचा आहे